मिरजेत 1,60,000 रुपयांच्या व्याजापोटी खासगी सावकाराने 10,00,000 व्याज घेतलं. आणखी 6,00,000 रुपये मागणी करून मारहाण केल्याप्रकरणी खासगी सावकार बंधूंवर गुन्हा दाखल करण्यात आला. मिरजेत खासगी सावकार बंधूंच्या कडून घरगुती अडचणी करता 1,60,000 रुपये कर्ज घेतले असता 10,51,000 रुपये 20% दराने व्याज देऊनही 6,00,000 रुपये मागणी करून खासगी सावकारांनी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी मलिक मेहबूब शेख वय 33 चांद मेहबूब शेख वय 41 राहणार दोघेही निपाडीकर कॉलनी मिरज या खासगी सावकार बंधूंच्यावर सावकारी अधिनियम 2014 कलम 39-45 नुसार गुन्हा दाखल झालाय. इम्रान लांडगे वय 34 राहणार दर्गा मोहल्ला अमनगर मिरज यांनी घरगुती कारणामुळे मार्च 2022 मलिक शेख आणि चांद शेख दोघा खासगी सावकार बंधूंच्या कडून 20% व्याजदराने 1,60,000 रुपये कर्ज घेतलं होतं. वेळोवेळी गुगल पे नंबरवरून 10,51,000 रक्कम परतफेड केली असताना सुद्धा 6,00,000 रुपये मागणी करून मलिक शेख आणि चांद शेख यांनी इम्रान लांडगे यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली. महात्मा गांधीचं पोलीस ठाणे येथे खासगी सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे अधिक तपास करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.